कोरोना काळात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सरकारने खाद्यपदार्थांची यादी जारी केली आहे. या यादीमध्ये डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला देण्यात आलाय. ज्या चॉकलेटमध्ये कोकोचं प्रमाण किमान 70% आहे असं चॉकलेट थोड्या प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीरातला तणाव निवळण्यास मदत होते असं त्यामुळे हा सल्ला देण्यात आलाय. यासोबतच सकस आहार, हळदयुक्त दुधाचं सेवन, योग आणि श्वासाचे व्यायाम करण्याचा सल्ला सरकारकडनं देण्यात आलाय. तर सरकारने जारी केलेल्या डाएट प्लॅनमध्ये नेमका कोणता सल्ला आहे बघूया. हे प्रोटीन हे जे आहे ते सगळे जे इन्फेक्शन फायटिंग सेल्स असतात त्याला फॉर्म करतं, म्हणून प्रोटीन आणि शक्ती वाढवतं, रेझिस्टन्स वाढवतं, यासाठी प्रोटीन घेणं गरजेचं आहे. 6 ते 8 तास झोप कोविड पेशंट म्हणा किंवा साधारण माणसासाठी पण ही खूप गरजेचं आहे. ती आपली प्रतिकार शक्ती वाढवते. तर आपल्याला आपण च्यवनप्राश घेऊ शकतो पण एक प्रमाण आहे. या सगळ्या जसं हळद आहे किंवा च्यवनप्राश प्रत्येक गोष्टीचं एक प्रमाण आहे.